मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांना दंडाधिकारी कोर्टाने एक मोठा दिलासा दिलेला आहे. बँकेमधील कथित गैरव्यवहार प्रकरणामध्ये तूर्त कोणतीही कारवाई न करण्याचे आर्थिक गुन्हे शाखेला त्यांनी आदेश दिलेले आहेत. 123 कोटी रुपयांच्या अनियमितता प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडून सध्या तपास सुरू आहे. दंडाधिकारी न्यायालयामध्ये 2 डिसेंबरला आता पुढची सुनावणी होणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.